इस्लामपुरात विविध संघटनेकडून ईव्हीएम विरोधी आंदोलन। ईव्हीएम हटाव, देश बचाव, मतपत्रिकेवरच निवडणुका झाल्या पाहिजेत यांसारख्या मागण्या करत आज इस्लामपूर तहसील कार्यालय समोर विद्रोही सांस्कृतिक चळवळ, संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय क्रांती दल, बहुजन समाज पक्ष, दलित महासंघ यांच्या वतीने आंदोलन करत सह्यांची मोहीम राबवण्यात आली। यामध्ये इस्लामपूर शहराबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनी सह्य करून ईव्हीएम मशीन बद्दल विरोध दर्शवला। यावेळी भारतीय संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी संघटित होऊन ईव्हीएम हटाव आणि मतपत्रिकेवर निवडणूक व्हावी यासाठी जनआंदोलनात सर्वांनी सर्व मतभेद विसरून सहभागी व्हावे असे आव्हान सामाजिक पुरोगामी संघटनांच्या वतीने करण्यात आले। यावेळी बोलताना संजय बनसोडे म्हणाले की इस्लामपूरमध्ये सर्व डाव्या पुरोगामी संघटना आणि पक्षाच्या वतीनं ईव्हीएम विरोधी जनआंदोलन सुरू आहे। त्याचा एक भाग म्हणून इथं लोकांच्या सह्यांची मोहीम आपण राबवत आहोत। सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे, लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत की ईव्हीएम हटलंच पाहिजे, भावी लोकशाहीच्या भवितव्यासाठी बॅलेट पेपरच निवडणुका घ्याव्या अशी मागणी जनतेतून मोठ्या प्रमाणात होते। त्याचाच भाग म्हणून आम्ही आंदोलनात बसलेलो आहे। सह्याची मोहीम ही पहिला टप्पा आहे, अजून आंदोलन तीव्र केलं जाईल। या देशातली लोकशाही ही या देशातल्या जनतेनं लढून मिळवलेली लोकशाही आहे। ती जर खऱ्या अर्थानं जनतेपर्यंत पोचायची असेल तर लोकशाहीतल्या निवडणुका ह्या पारदर्शक होणं आवश्यक आहे। जेव्हापासून हे ईव्हीएम मशीन आलेलं आहे तेव्हापासून ही पारदर्शकता संपलेली आहे। जगभरातल्या विकसित देशांनी ईव्हीएमवर घोटाळा होऊ शकतो हे मान्य करून ईव्हीएम बंद केलेलं आहे, पण भारतामध्ये मात्र सत्ताधारी ह्या ईव्हीएमचा आग्रह करतायत आणि सत्ताधाऱ्यांचा ऐकून निवडणूक आयोगसुद्धा ईव्हीएमचा आग्रह करतो आहे। देशातले सगळे विरोधी पक्ष ईव्हीएमच्या विरोधामध्ये आहेत, तरीसुद्धा निवडणूक आयोग आणि सत्ताधारी ऐकत नाहीत। म्हणून ह्या जनतेनं देश स्वातंत्र्य बनवला, लोकशाही आणली, संविधान निर्माण केलं, त्या जनतेनं आता पुन्हा लोकशाहीसाठी या मोहिमेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे। देशातल्या निवडणुका पारदर्शक होण्यासाठी ईव्हीएम बंद झालं पाहिजे आणि निवडणुका पुन्हा एक वेळा मतपत्रिकेवरच झाल्या पाहिजेत। या आग्रहासाठी आम्ही ही मोहीम सुरू केलेली आहे। ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे, ज्यांना देशातल्या लोकशाही टिकावी असं वाटतं, लोकशाहीवर प्रेम आहे आणि ज्यांना संविधान टिकावं असं वाटतं, त्या सगळ्या जनतेनं या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं असा आग्रह आम्ही सर्वांना करतो आहोत। M24 लाईव्ह चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। विशेष बातमी घडामोडी